शिरूर लोकसभेत सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असणारे विलास लांडे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, ज्यांनी 2009 साली लोकसभेची निवडणूक लढली आहे, ते आता आपल्यासोबत आहेत. कुठपर्यंत तयारी आपली आलेली आहे लोकसभा लढण्याची, का केवळ फ्लेक्स लावून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे? तसं पाहिलं तर मी 2009 सालापासून लोकसभेचा एक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढलेली आहे आणि 2019 सुद्धा मला त्यांनी तशी संधी दिली होती, परंतु ऐनवेळेस त्या ठिकाणी एक वेगळं राजकारणातलं पलीकडे जाऊन त्या ठिकाणी असणारे सिने कलाकार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका वेळोवेळी त्याने चांगल्या प्रकारे साकारलेली, असे डॉक्टर अमोल कोल्हेंना एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय अजितदादा, जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना संधी दिली आणि पक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांचं मी 2019 काम केलं. त्यामुळं आज नाहीतर गेली 1992 सालापासून मी सक्रिय त्या ठिकाणी काम करतो राजकारणात. त्याच अनुषंगाने आजचे फ्लेक्स लागलेले आहेत, तुम्ही इच्छुक आहात हे त्यातून तुम्ही दर्शवताय आणि कशा प्रकारची तयारी सुद्धा तुमच्याकडनं झालेली आहे. आणि मधल्या काळात अशी चर्चा होती की अमोल कोल्हे आता निवडणूक लढण्यास सज्ज नाहीत, त्यामुळेच तुम्ही प्रमोट करताय स्वतःला? नाही, प्रमोट करण्यापेक्षा त्या ठिकाणी एक पिंपरी चिंचवड शहर हे कॉस्मोनॉटिक शहर आहे आणि त्याच्यामध्ये पाहिल्यानंतर भोसरी मतदारसंघामध्ये साधारणतः 5.5 लाख मतदार आहेत आणि तसं जर पाहिलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतदार संख्या 24 लाखाची आहे, म्हणजे हडपसर आणि भोसरी हे जर पाहिलं तर त्या याच्यामध्ये साधारणतः एक 9 ते 10 लाख मतदान इथंच आहे आणि ग्रामीण भागामध्ये, परंतु लोकसभा निवडणूक म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी एक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना पवार साहेबांचं नेतृत्व मानणारा, अजितदादांचं मार्गदर्शन ऐकणारा आणि त्यामध्ये ही या साई तालुक्याची असणारी ओळख आणि त्यामध्ये बहुतांशी मग जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड शिरूर असेल किंवा शिरूर हवेली असेल अशा भागातली लोक या परिसरामध्ये नोकरीच्या निमित्तानं आणि आपलं स्वतःचं उद्योग व्यवसाय, स्वतःचं असणारं शिक्षण, मुलांचं असणारं शिक्षण त्या माध्यमात त्या ठिकाणी राहतात. त्यामुळे तुम्ही लढायला इच्छुक आहात 2024 लोकसभा? हो, त्याच्यामध्ये जर पक्षाने संधी दिली तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपला विजय 100% राष्ट्रवादीचा राहील. तर आज विलास लांडे यांचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसानिमित्त शिरूर लोकसभेत जे फ्लेक्स लागलेत ते याच कारणाने लागलेले आहेत की ते 2024ची शिरूर लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं अमोल कोल्हे की विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर लोकसभेसाठी नेमकं मैदानात कोण असणार याबाबत उत्सुकता जी आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे. नाजीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.